जायची, घरी जायचं त्याला घरामध्ये बसायचं, कोणी एकाच्या घरात जायचं जायचं नाही. नियमानं पाळ, नियम पाळायचे, नियम पाळा तर दूर लवकर लवकर. अर्धापूर तालुक्यातील अमराबाद तांडा या गावात 20 दिवसापूर्वी कोरोनाचे रुग्ण आढळले. पहिल्या दिवशी 3, नंतर 5 आणि तिसऱ्या दिवशी 35 रुग्ण आढळले. 5 ते 6 दिवसात तब्बल 55 रुग्ण आढळले. प्रशासनाने गाव सील करून प्रतिबंधित क्षेत्र घोषित केलं. प्रशासनाच्या या निर्णयानंतर गावकऱ्यांनी देखील कोरोनाला हरवण्याचा निर्धार केला आणि सुरू झाली नियमांची कडक अंमलबजावणी. गावात सगळ्यांनी मास्क घातलाच पाहिजे, नाही घातला तर 200 रुपये दंड. गावात कोणताच समारंभ होणार नाही. बाहेरून गावात कोणालाही प्रवेश नाही, प्रवेश केला तर 500 रुपये दंड. अंगणवाडी सेविकामार्फत गावकऱ्यांची रोज प्राणवायू आणि तापमान तपासणी, रोज गावात सॅनिटायझरची फवारणी असे नियम या गावात लावले आहेत. नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी युवकांची एक समिती नेमण्यात आली आहे. शिवाय रोज सकाळी संध्याकाळी लाऊडस्पीकरवरून नियम पाळण्याचे आवाहन केले जाते. गावात सध्या शेजारच्या घरी जाण्याची देखील परवानगी नाही आहे. काटेकोरपणे नियमांचे पालन केल्याने गेल्या 20 दिवसात या गावात एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जे बाधित 55 जण होते त्यापैकी काहींनी कोविड केअर सेंटर तर काहींनी घरी उपचार घेतले. 55 पैकी 51 जण बरे झालेत. उर्वरित 4 जणांची प्रकृती देखील ठणठणीत आहे. ते 4 जण येत्या 2 ते 3 दिवसात बरे होतील. टेस्टिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये 5 पॉझिटिव्ह आढळले होते. त्याच्यानंतर मागल्या दिवशी बी आम्ही केली टेस्टिंग, त्याच्या 2 आढळला होता. त्याच्यानंतर आम्ही 65 लोकांची बी केली, त्याच्यामध्ये 35 आढळलं होतं. सध्या आमच्या गावामध्ये नियम आहे, बाहेरचे लोक कोणी यायचं नाही. बाहेरच्या लोकांसाठी आम्ही इथे नियम पाळवण्यासाठी लावले आहेत. आणि आमच्या गावामध्ये कमिटी केली, इथे 4 माणसं आहेत. बसल्यानंतर या 4 माणसं सकाळपासून याची ड्युटी आहे, संध्याकाळी 7 पासून लोक पूर्ण नियम पाळण्यासाठी. गावातले कोणी योदेश नाही. माझ्या गावातली कोणती गाडी बी बाहेर गेली त्याच्यावर मास्क बांधून जाणे, मास्क बांधून येणे, शेतामध्ये गेल्या तरी मोटर लावल्याच गेल्या, काही बी केल्या पूर्ण आणि कायम मास्क. हो, आणि आमच्या गावामध्ये इतकं पॉझिटिव्ह असल्यानंतर आता आम्ही काल 2 दिवसाखाली टेस्टिंगसाठी वाट लावली होती. तर आमच्या गाव याच्यामध्ये कंपल्सरी 3 ते 4 लोक राहिले समजा पॉझिटिव्हमध्ये, आणि पूर्ण नॉर्मल होता. त्याच्यानंतर आता ते 3-4 अजून 2-4 दिवसामध्ये संपूर्ण समजा नियम पाळल्यामुळे कोरोना वाढला नाही समजा आमच्या गावात. ही कमिटी तर म्हणजे बाहेरून जर कोणी आले समजा सोयरे दायरे किंवा पत्रिका वगैरे द्यायला तर त्यांना गावामध्ये प्रवेश नाही आहे. पर गावामध्ये जर समजा एक विदाऊट परमिशनचे गेले त्यांना 500 रुपये दंड आहे. आणि इथं जर आले त्यांच्यानंतर यांना इथं थांबवणार आम्ही कमिटी. मग त्यांचे जे ज्यांना द्यायचे त्यांना इथं बोलवणार आणि त्याच्यानंतर मग एक बाहेरच जाणार. नियम आमच्या गावात आता सोयरे धायरे सगळे बंद आहे येण्या जाण्याचं काम. आणि शेजारीच्या घरी आम्हाला जायची परवानगी नाही आणि कोणाला येऊ द्यायची पण परवानगी नाही. आणि दिवसातून 2 तपासणी व्हायली आमच्या अंगणवाडीचे मॅडम, ते येऊन तपासणी करतात. नाली वलांडाची पण आम्हाला परवानगी नाही. कडक लॉकडाऊन आणि निर्बंध लावूनही अनेक ठिकाणी रुग्ण वाढत आहेत. पण नियम लावण्यापेक्षा नागरिकांनी स्वतःच नियमांचे पालन केले तर कोरोनाला हरवणं सहज शक्य आहे. आणि हेच या अमराबाद तांडा येथील गावकऱ्यांनी करून दाखवलं.